मित्र गृहिणी हॅलो मित्र मैत्रिणींनो, मी अर्चना गृहिणी ऑलराऊंडर या तुमच्या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे स्वागत करते. आणि मित्रांनो, आज गुढीपाडवा आहे. तर गुढीपाडवा म्हणजे मराठी दिवसाची नवीन सुरुवात, नवी पहाट. आणि अशा या गुढीपाडव्याच्या मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि मी आता पुण्यामध्ये राहते, तर पुण्यामध्ये आम्ही आमच्या घरी गुढीपाडवा कसा साजरा करतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि त्याची सुरुवात चला. हॅलो फ्रेंड्स, तयारी चालू झाली आहे गुढीपाडव्याची. तर त्यासाठी म्हणजे जे काही लागतं ना, हार फुलं, हे मी तुम्हाला दाखवते. एक मिनिट. लागणारं कापड, हळदी, कुंकू, फुलांचा हार, बत्ताशे काढत आहे तांब्यावरती, जो आपण कलश लावणार आहे ना, त्यासाठी लागणारा जो कलश आहे त्याच्यावर स्वस्तिक काढत आहे. हाय. तर चला मग तयारी करू. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मला माझ्या दारामध्ये रोज रांगोळी काढायला आवडते. वेगवेगळ्या डिझाईन मी काढते. आणि आज गुढीपाडवा आहे म्हणून मी गुढीपाडव्याची सुंदर रांगोळी काढलेली आहे. पाहू शकताय तुम्ही की गुढीसाठी जी लागणारी गुढी आहे ती आणलेली आहे. आणि त्यासाठी तयारी चालू आहे. हे कडुलिंबाचे डहाळे, हळदी कुंकवाची बोटे ओढून तर अशी गुढी आम्ही आता दारात आमच्या उभी करणार आहोत. हळदी कुंकवाने स्वस्तिक काढलेला कलश, नवीन वस्त्र, फुलांचा हार, बत्ताशाची माळ आणि कडुलिंब लावून आमची गुढी आम्ही उभारत आहोत. गुढीपाडव्याला कडुलिंब खाण्याची प्रथा आहे. ते कशासाठी खातात? तर कडू सवयींचा व कडू आठवणींचा शेवट व गोड आठवणींची सुरुवात म्हणून. तर असा हा कडुलिंब बनवण्यासाठी मी इथे कडुलिंबाची 10-12 पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आणि भिजवलेली चणा डाळ घेतलेली आहे. ओलं खोबरं थोडंसं आणि गूळ बारीक चिरून घेतलेलं आहे. हे सर्व बारीक चिरून पूजेनंतर आम्ही प्रसाद म्हणून खायला देतो. आपल्या पुऱ्या नैवेद्यासाठी तयार झालेल्या आहेत. आम्ही गुढीसाठी नैवेद्य बनवलेला आहे आणि श्रीखंड पुरी मी बनवले. तर श्रीखंड घेतलेलं आहे. आणि मला म्हणजे काल मला आठवलं की माझ्या फ्रेंडने एक पाठवलेला, त्याच्यात मी वाचले की श्रीखंड हा पदार्थ कसा बनला. तर महाभारतातील भीम हा पल्लवच्या नावाने जेव्हा स्वयंपाक आचारी होता, स्वयंपाक करत होता, तेव्हा त्याने पहिला पदार्थ श्रीखंड हा बनवला. आणि श्रीकृष्ण भगवानांनी हा श्रीखंड हा पदार्थ खाल्ला तेव्हा त्याच्यात झोपेत खंड पडला म्हणून श्रीखंड हा पदार्थ तयार झाला अशी आख्यायिका मी वाचले. गुढीची पूजा करण्यासाठी आम्ही खाली चाललेलो आहोत सगळेजण. आणि स्पेशल कोणीतरी आलंय आमच्या घरी गुढीपाडव्याच्या हार्दिक. गुढीपाडवा ही माझी छोटी जाऊबाई आणि हे दीर. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तर आम्ही पूजा करण्यासाठी खाली जाऊ. पडव्याचं महत्व म्हणजे 14 वर्ष वनवास भोगून आणि लंकाधिपती रावणाचा वध करून याच दिवशी श्रीराम अयोध्येत परतले म्हणून हा दिवस साजरा करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त आहे. आणि महाराष्ट्राप्रमाणे देशातील इतर राज्यांमध्ये हा गुढीपाडवा वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. जसं की तामिळनाडूमध्ये पुथंड, आंध्र प्रदेशमध्ये उगादी, केरळमध्ये विशू, पंजाबमध्ये बैशाखी, अशा वेगवेगळ्या नावाने हा सण उत्साहात साजरा करतात.
विलंब देते हैं सगळ्यांना. अशा तऱ्हेने आमचा गुढीपाडवा मस्त आनंद साजरा झालेला आहे. आनंदाची गुढी, ऐश्वर्याची गुढी, अशीच वर्षानुवर्षाला ईश्वरचे शिकवण.